सर्व आवरल्यानंतर डॉक्टरांनी पहिला अल्ट्रासाउंड करायला सांगितला. सेंटरचं नाव सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलेले ते सेंटर घराच्या जवळच होते. तसा घरातून जाण्यासाठी थोडा उशीरच झाला होता आणि त्याचबरोबर गंमतही झाली होती. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या प्रेग्नन्सीचा प्रथम प्रवास तुम्हाला सांगितला होता. तुम्ही जर माझी आधीची व्हिडिओ पाहिली नसेल तर ती नक्कीच बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज मी तुमच्यासोबत माझा पहिला अल्ट्रासाउंडला झालेली गंमत शेअर करणार आहे. चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे. सोनोग्राफी सेंटर तसं घरापासून थोड्याच अंतरावर होतं, पण आम्ही त्या सेंटरला पहिल्यांदाच भेट देणार होतो. खूप पाऊस पडत होता त्यामुळे लाईटसुद्धा गेली होती. आम्ही सेंटरजवळ पोहोचलो. जास्त छत्री वर न करून बघता आम्ही दोघे, म्हणजेच मी आणि माझे पती, आम्ही आत गेलो. मला दम लागला होता म्हणून जिथे रिकामी जागा दिसेल तिथे आम्ही दोघे बसून गेलो. आम्ही जिथे बसलो होतो तिथे आमच्या बाजूला दोन स्त्रिया बसल्या होत्या. त्या दोघीही तब्येतीने चांगल्या होत्या. आमच्या बाजूला बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एका स्त्रीला डॉक्टरांनी आत बोलावलं आणि दुसरी स्त्री जी बाहेर बसली होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यामध्ये तिची लहान मुलगी खूपच गोड होती. ती तिच्या तेवढ्याच गोड आवाजात तिच्या आईला प्रश्न विचारत होती. मी आणि माझे पती आता पालक होणार आहोत. आपल्याला पण भविष्यात आपल्या लहान मुलाने किंवा मुलीने प्रश्न विचारला तर आपल्याकडे पण उत्तरं असले पाहिजे, हा विचार आम्ही दोघे करू लागलो. ती मुलगी त्या बॅनरकडे बघून प्रश्न विचारत होती. त्या मुलीच्या प्रश्नाकडे बघता आमची तिथल्या बॅनर्सकडे नजर वळली आणि तिथली चित्रे आणि मॅगझिन काहीतरी वेगळेच वाटू लागले. जिथे आम्ही बसलो होतो तिथे चारी बाजूला डोकावून पाहिल्यावर तिथे फक्त दातांची माहिती देणारे बॅनर्स लावले होते हे आमच्या नंतर लक्षात आले. आणि जवळजवळ 20-25 मिनिटांनंतर आम्ही सोनोग्राफी सेंटरऐवजी डेंटिस्टकडे बसलो होतो हे आमच्या लक्षात आले. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पटकन आम्ही तिकडून उठून बाहेर निघालो. बाहेर पडल्यावर लक्षात आलं की दोन्ही सेंटरचे नाव एकच होते आणि सोनोग्राफीचे सेंटर त्याच्या वरती होते. लाईट गेली असल्यामुळे आणि पावसामुळे कदाचित खालच्या डेंटिस्ट क्लिनिकच्या डाव्या बाजूला सोनोग्राफीची जी पायरी होती तिथे वरती ती पायरी संपते, तिथे ते बॅनर लावले होते, म्हणूनच कदाचित आम्ही ते बघू शकलो नाही. आणि मग सोनोग्राफीच्या सेंटरजवळ आम्ही कसे बसे पोहोचलो. सर्वात पहिल्यांदा सोनोग्राफीत बाळ बघितल्यावरती ते दोन छोटे छोटे हात, दोन छोटे पाय आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे ते उडी मारणारं बाळ पाहिल्यावर आमच्या दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. खरंच आई होण्याचा आनंद वेगळाच असतो. गर्भावस्था हा स्त्रीचा शृंगार आहे. निसर्गाने दिलेली तिला सर्वात सुंदर भेट आहे. आम्हाला ते नाचणारं बाळ बघून खूपच आनंद झाला. आपल्या पोटात असं काहीतरी आहे हे पाहून आनंद आणि भीती अशा दोन्ही भावना माझ्या एक झाल्या. आपल्या शरीरात आता दोन हृदय धडकत आहे हे किती कमाल आहे. मी माझ्या पतीला बोलत असते, मी आता गर्भवती आहे, आता मला तुम्ही कमी समजू नका, कारण माझ्या शरीरात चक्क दोन मेंदू आहे जे की तुमच्याकडे नाही. मला असं वाटतं की त्या लहान मुलीच्या गोड प्रश्नांकडे, अर्थातच तिच्याकडे आम्ही दोघे मोहित झालो असावं, म्हणून कदाचित आम्ही जवळजवळ 15 मिनटं चुकीच्या ठिकाणी बसलो असतो. तर अशी होती आमची गंमत.
त्या इवल्याच्या लहान मुलीमुळे झालेली आमची फजिती कशी होती हे मला नक्कीच कमेंटद्वारे सांगाल। तर चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि बाळासोबत खेळत रहा।